देवयानी, आम्ही 2-3 दिवस बाहेर गावी होतो, तू आम्हाला मिस नाही केलंस? का तू मला मिस नाही केलंस? काय केलं? आम्ही तुला खूप मिस केलं. फक्त 3 दिवस नाही, त्या दिवसाचा प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आम्ही तुला मिस करत होतो. असं वाटत होतं की कधी एकदा 3 दिवस संपतायत, आमचं काम संपतंय आणि आम्ही परत तुझ्यापाशी येतोय. विक्रम, तू ज्या कामासाठी गेला होतास त्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस. ते काम असं कुठलं मामूली काम नव्हतं देवयानी. आमच्यासाठी आमच्या आत्ताच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची लढाई होती, बिझनेसमधील यशस्वी डावपेसांची लढाई. प्रॉपर प्लॅनिंग आणि क्विक ॲक्शन या आमच्या यशस्वी फॉर्म्युलानी आम्ही ही लढाई जिंकली. कॉंग्रॅट्स. थँक्यू. आणि यासाठी आम्हाला किती खर्च आला असेल माहिती आहे? फक्त 10 लाख रुपये. 10 लाख रुपये देऊन आम्ही समोरच्या माणसाला विकत घेतले. बस, दॅट्स इट. काय दसकाला काय झालं? देवयानी, लिंगप्पा साहेबांना 10 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी 10 लाख रुपये खर्च तर येणारच होता. तू 10 लाख रुपये खर्च केलेस त्याबद्दल मी बोलत नाहीये विक्रम. तू पैसे खर्च करून एका माणसाला विकत घेतलंस त्याबद्दल बोलतेय. हे बघ, तुला असं नाही का वाटत की तू चुकीचं वागला? देवयानी, हे बघ, हा एक बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये माणसं आणि वस्तू विकली जातात, विकत घेतली जातात. नाही विक्रम, मला असंच वाटतं की ही पद्धत चुकीचीच आहे. देवयानी, ही वेळ बिझनेस, त्याच्या पद्धती, तो कसा करायचा यावर बोलण्याची आहे, नाही ना? 4 दिवसांनी भेटूया आपण एकमेकांना, प्रेमाच्या गोष्टी करूयात ना थोड्याशा. तर यावेळ कोण कडमडला आता? थांब बघतो. नमस्कार विक्रम सर. तुम्ही आत्ता इथे? हां, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिल्याबद्दल लिंगप्पा साहेबांनी तुम्हाला गिफ्ट दिले. काय त्यात? लिंगप्पा साहेब म्हणाले की सुनबाईसाठी ज्वेलरी आहे. विक्रम प्लीज नको घेऊस. नाही म्हणू नका मॅडम, लिंगप्पा साहेबांना वाईट वाटेल. द्या इकडे. आणि आमच्या दोघांच्याही वतीने लिंगप्पा साहेबांना धन्यवाद सांगा. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. गुड नाईट. गुड नाईट. विक्रम, या असल्या कामासाठी गिफ्ट घेणं तुला पटतंय? खरंच आहे. देवयानी, नवरा 4 दिवसांनी घरी आल्यानंतर त्याच्याशी मध्यरात्री असं तत्वज्ञानावरती बोलणं तुला तरी पटतंय का?